पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाइन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत। ध्यास आमोचा गुणवत्ता। मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीतील गणित विषयातील गुणाकार हा भाग शिकणार आहोत। पान नंबर 64 व 65 वरील उभी मांडणी व हट्ट्याचा गुणाकार यासंबंधीची अध्ययन निष्पत्ती आपणासमोर दिसत आहे। माझा परिचय, सौजय श्री विजय घोळवे। मुलांनो, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। हा साधा सोपा अर्थ तुम्हाला माहीत आहे। आपण चौकटींचा वापर करून म्हणजेच लॅटिस पद्धतीने गुणाकार करायला शिकलोय, तोच वेगळ्या प्रकारे कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। आपल्याला क्रिया समजली आहे, आता ती वेगळ्या पद्धतीने कशी लिहायची हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग गुणाकार करूया। 34 × 2 हे उदाहरण आपण उभी मांडणी करून लिहून घेणार आहोत। अशा पद्धतीने दशक एकक, यामध्ये 34 × 3 हा दशकाच्या घरात व 4 हा एककाच्या घरात, 2 × 2 = 1। प्रथम एकक स्थानातील 4 ला 2 गुणू, 2 × 8, म्हणून रेघेखाली एककात 8 लिहू। आता दशक स्थानातील 3 ला 2 गुणू, म्हणजे 2 × 3 = 6, हे 6 दशकाच्या खाली लिहू। गुणाकार आला 68। मुलांनो, एक लक्षात ठेवा, यासाठीच पाढे पाठ करायचे असतात। पाढे जर पाठ असतील तर आपण कोणताही गुणाकार सहजरित्या करू शकतो। याप्रमाणेच आणखी काही उदाहरणं आपण सोडवूया। प्रथम 42 × 2 हे उदाहरण आपणाला सोडवून दिलेले आहे। पाहूया बरं, यामधील एककातील खाली लिहिलेल्या 2 या एककाने, म्हणजेच आपण त्याला गुणक असं म्हणतो, ह्या 2 वरील 2 गुणायचे आहे, म्हणजेच 2 × 2 = 4। त्याप्रमाणेच एककातील 2 दशकातील 4 गुणले आहे, 2 × 8, म्हणजेच उत्तर आले 84, 8 × 4। आहे की नाही हा गुणाकार सोपा? ह्यालाच आपण म्हणतो गुणाकाराची उभी मांडणी। आता हे दुसरे उदाहरण तुम्ही सोडवणार आहात। यामध्ये 24 × 2 एककाच्या घरात 4 आणि खाली 2 एकक, आणि दशकामध्ये 24 मधील 2 दशक लिहिलेला आहे। आता आपण प्रथम खाली दिलेल्या 2 वरील 4 गुणूया, 2 × 8, व तो 8 खाली रेघेखाली लिहू। नंतर दशक स्थानातील 2 गुणू, 2 × 4, हे 4 2 दशकाच्या खाली लिहू, म्हणजेच उत्तर आले 48। पान नंबर 64 वरील ही उरलेली 2 उदाहरणे तुम्ही सोडवायची आहेत आणि सराव करायचा आहे। हट्ट्याची बेरीज व वजाबाकी तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने सोडवता। आता आपल्याला गुणाकारामध्ये देखील हातचा जाणून घ्यायचा आहे। चला तर शिकूया हट्ट्याचा गुणाकार। टोणी म्हणाला, 26 × 3 हा गुणाकार कसा करायचा? तेव्हा सलमा म्हणाली, गुणाकाराची उभी मांडणी करूया। हा, 26 × 3 अशा पद्धतीने गुणाकाराची आपण उभी मांडणी करून घेऊ। यानंतर प्रथम एककाच्या घरातील 6 3 गुणू, 3 × 6 = 18, यामधील 8 हा एककाच्या घरातील, 18 मधील 10 एककांचा 1 दशक करून दशकाच्या घरात वर लिहू। एककाच्या घरात रेषेखाली 8 लिहू, दशकाच्या घरातील 2 3 गुणू, 3 × 2 = 6, व नवा आलेला 1 दशक मिळून 7 दशक झाले, हे दशकाच्या घरात उत्तराच्या जागी लिहू, म्हणून गुणाकाराला 78। आता आणखी एक उदाहरण आपण पाहूया, 18 × 4। प्रथम 8 एककांना 4 गुणू, 4 × 8 = 32, त्यातल्या 30 एककांचे 3 दशक होतात,
ते 3 दशकाच्या घरात वर लिहू, 2 एकक एककाच्या घरात रेगे खाली लिहू. आता दशकाच्या घरातील 1 ला 4 न गुणू, 4 एके 4 व वर लिहिलेले 3 मिळून 7 दशक, हे 7 रेगेखाली दशकाच्या घरात लिहू. गुणाकाराला 72. आहे की नाही सोपं? चला तर आता तुम्ही एक उदाहरण सोडवा पाहू. 15 गुणिले 5 यामध्ये उभी मांडणी केल्यानंतर एककातील खालच्या 5 ने वरच्या 5 ला गुणू. 5 5 25 यामधील 5 एककाच्या ठिकाणी लिहू व 2 दशक हे दशकाच्या घरात वर लिहू. यानंतर 5 आणि 1 ला गुणू. 5 1 5 आणि वरचे 2 त्यात मिळवूया. 5 आणि 2 7 ते आपण दशकाच्या घरात खाली लिहायचे, म्हणजेच उत्तर आले 75. आता याप्रमाणेच पुढील उदाहरणे तुम्ही सोडवा. मुलांनो, आता आपण असे पाहणार आहोत की दशक स्थानातील 2 अंकी संख्या असेल तर आपण त्याचे लेखन कसे करायचे. पहा तर तुमच्यासमोर उदाहरण दिसत आहे 23 गुणिले 7. हा गुणाकार आपणाला करायचा आहे. प्रथम 3 एककांना 7 ने गुणू. 7 त्रिक 21 त्यापैकी 20 एककांचे 2 दशक तयार करून ते दशकाच्या घरात वर लिहू. एककाच्या घरात 1 राहिला. आता दशकाच्या घरात 7 2 14 आणि हातचे आलेले 2 म्हणून 16 दशक झाले. तर 16 दशक म्हणजे 1 शतक व 6 दशक, म्हणजेच गुणाकाराला 161. आता या दशक स्थानातील जो 16 आहे त्यामधील हा 1 शतकाचा आहे, म्हणून आपण नवीन 1 चौक टाकून त्याला शतकाचे स्थान देऊया व तो 1 शतक तिथे लिहूया, म्हणजेच एकक दशक व शतक. 161 उत्तर आले. समजले का आता? अशा पद्धतीने आपण गुणाकारातील उदाहरणांची उभी मांडणी करून हातच्याचा गुणाकार कसा करायचा हे शिकलो व सराव केला. पण एवढेच करून न थांबता तुम्ही मुलांनो पान नंबर 64 व 65 वरील जी उदाहरणे आपली सोडवायची राहिली आहेत ती उदाहरणे तुम्ही सोडवायचं आहे आणि सराव करायचा आहे. हाच तुमचा अभ्यास आहे. धन्यवाद.